नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गोरख आणि आपण बघत आहात मराठी सोल्युशन चॅनल। तर मित्रांनो, या चॅनलवरती आपल्याला विविध प्रकारच्या आजारांविषयी अनेक प्रकारचे साधे सोपे अशा घरगुती उपायांविषयी माहिती दिली जाते। तर मित्रांनो, आजही मी आपल्याला अशाच एका छोट्याशा आजाराविषयी परंतु खूप महत्त्वाच्या अशा आजाराविषयी सोपा घरगुती उपाय सांगणार आहे। मित्रांनो, आपण जे जेवण करतो किंवा आपण जे काही अन्न खातो किंवा जे काही आपण शरीरामध्ये आत अन्न टाकतो, या सर्व क्रियेमध्ये शरीरामध्ये गॅस तयार होत असतो। हो मित्रांनो, आणि हा जो गॅस आहे हा अतिप्रमाणात झाला की आपल्याला याचा खूप त्रास होत असतो। तर मित्रांनो, आज मी आपल्याला असाच पोटामध्ये जो गॅस तयार होतो या गॅसपासून कशाप्रकारे आपल्याला मुक्ती मिळवता येईल, कशाप्रकारे आपण याच्यापासून दूर राहू, याच्याविषयी साधा सोपा असा एक रामबाण घरगुती उपाय सांगणार आहे। तर मित्रांनो, ज्याही किंवा ज्यांनाही पोटातील गॅसविषयी समस्या असेल, तर मित्रांनो त्यांच्याविषयी हा खास महत्त्वाचा व्हिडिओ। व्हिडिओ सांगण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या टिप्स त्या तो कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक की दिवसातून जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे, आणि दोन जेवणापूर्वी किमान अर्धा ते पाऊण तास अगोदर पाणी प्यावे, आणि जेवण झाल्यानंतर किमान अर्धा ते पाऊण तासानंतर पाणी प्यावे। जेवण करताना किंवा जेवण झाल्यावर लगेच कोणीही पाणी पिऊ नये। मित्रांनो, या दोन होत्या महत्त्वाच्या टिप्स, तर करूया आपल्या उपायाला सुरुवात। तर मित्रांनो, ज्यांनाही गॅसची समस्या असेल त्यांच्यासाठी खास उपाय तो म्हणजे अजवाईन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ओवा। हो मित्रांनो, आपल्या मसाले घरामध्ये किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये हा मसाल्याचा पदार्थ सहज आपल्याला उपलब्ध होऊन जातो, तो म्हणजे ओवा। तर मित्रांनो, या ओव्याचा उपयोग आपल्याला आपल्या शरीरातला जो गॅस आहे तो बाहेर काढण्यासाठी सहज चांगल्या पद्धतीने करता येतो। कशाप्रकारे करायचा उपयोग ते जाणून घ्या। ओव्याची पावडर तयार करायची, त्याच्यामध्ये काळं मीठ येतं, त्या काळ्या मिठाची पावडर तयार करायची, दोघं समप्रमाणात घ्यायचे, दोघांना चांगल्या प्रकारे एकत्र करायचं, आणि ही जी तयार होणारं मिश्रण आहे यालाच आपण चूर्ण म्हणूया। हे जे ओव्याचं चूर्ण आहे, हे चूर्ण आपल्याला जेव्हाही आपण जेवण करू, सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस आपण जेवण करू, जेवण झाल्यानंतर किमान अर्धा ते पाऊण तासानंतर अंतराने आपल्याला हे चूर्ण घ्यायचं आहे मित्रांनो। म्हणून मित्रांनो, ओवा आणि काळा चूर्ण या दोघांना जर आपण एकत्र करून खाल्लं तर याच्यामुळे आपली पाचनशक्ती विकसित होते आणि शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅस राहत नाही। मित्रांनो, ही क्रिया आपण जर सलग 3 दिवस जर केली तर 3 दिवसामध्ये आपल्या शरीरातून कायमस्वरूपी गॅसची समस्या मिटून जाईल। आणि मित्रांनो, हे चूर्ण आपल्याला कायमस्वरूपी सेवन करायचं आहे, याच्यामुळे आपल्याला कधीही त्रास होणार नाही। जर आपल्याला वाटलं की हे मी कायमस्वरूपी सेवन नाही करायचं तरी झाले, परंतु ज्यावेळेसही तुम्हाला त्रास येईल त्यावेळेस हे चूर्ण नक्की सेवन करा, याच्यामुळे तुम्हाला सलग 3 दिवसामध्ये गॅसच्या समस्येपासून राहत मिळेल। तर मित्रांनो, हा होता आजचा विषय आणि हा होता आजचा घरगुती उपाय। याच सारखे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन घरगुती उपाय आपल्यासाठी घेऊन येत जाईल। तर मित्रांनो, आज आपली रजा घेतो, धन्यवाद।